बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेतच प्रकाशित झालीत, कारण मराठी त्यावेळची सामान्य जनतेची भाषा होती, कारण बाबासाहेबाचे कार्यक्षेत्र कर्मभूमी महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की बाबासाहेब इंग्रजी भाषेचे प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली की त्यावेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठी समजू शकत होती. बहिष्कृत भारताच्या पहिल्या अंकात बाबासाहेब म्हणतात की सुधारणेचा कायदा अंमलात आणला आहे. इंग्रजांच्या हाती सत्ता काही प्रमाणात वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे. बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधींच्या बाबतीत मुळीच दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याच्या निर्दयी धनी कासाबाच्या स्वाधीन करतो, त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या मायबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केले आहे. अस्पृश्यांची स्थिती 6 वर्षापेक्षा जास्त आज शोषणीय आहे. ही शोषणीय स्थिती जगजाहीर करून होत असलेली हेळसांड टाळण्याची असेल तर घडत असलेल्या अन्यायापासून व जुलमापासून बचाव करण्याचा असेल तर वृत्तपत्र 6 वर्षापूर्वीपेक्षा आज अधिक तीव्रता आहे. बहिष्कृत वर्गाच्या लोकांना जर त्यांच्या संख्यांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले नाही तर त्यांच्या उन्नतीची इतश्री झाली असेच समजावे, कारण ब्रिटिश सरकारचे निपक्षपाती धोरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठरले जाईल इतकी त्यांची मनोभूमिका शुद्ध व सात्विक बनलेली नाही. हा घोर प्रसंग टाळण्याचा असेल तर आत्तापासून चळवळीला सुरुवात केली पाहिजे. असा हा बहिष्कृत भारताचा पहिला अंक होता. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.